निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मितीच्या यांत्रिक उपकरणाचं उद्घाटन दिनांक 11 मार्च रोजी होणार आहे अशी माहिती इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नीता रघोजी यांनी दिली. इनरव्हील क्लब सोलापूरच्या सहयोगानं निर्मल्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्याचं यांत्रिक उपक्रम बनवण्यात आला आहे अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा नीती रघोजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवार दिनांक 11 मार्च रोजी या यंत्राचं औपचारिक उद्घाटन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सिद्धेश्वर देवस्थानमध्ये आपण एक मोठी खत बनवायची, कंपोस्ट खत बनवायची मशीन दिलेली आहे. कारण सिद्धेश्वर देवस्थान एक आपलं ग्रामदैवत आहे आणि तिथे निर्माल्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा होत असतो आणि ते सारखं तलावामध्ये टाकून तलावात पण त्याची पण व्यवस्था होत नाही आहे चांगली. ते पण म्हणजे पर्यावरण खराब होते त्याच्याने. शिवाय तिथं अन्नछत्रामध्ये सुद्धा भरपूर अन्न उरते. तर हा जो कचरा आपण त्या कंपोस्ट आपण जी मशीन दिलेली आहे त्याच्यामध्ये घातला तर ते 7 ते 8 तासामध्ये कंपोस्ट खत तयार होते आणि तो खत आपण सगळ्यांना सगळ्या झाडांना सगळ्याला आपण वापरू शकतो. जास्त प्रमाणामध्ये मिळाला तर आपण लोकांना सुद्धा देऊ शकतो, शेतकऱ्यांना सुद्धा देऊ शकतो. या पत्रकार परिषदेस भारती शहा, शालिनी थोबडे, पूजा चव्हाण, किरण सारडा, श्रद्धा काबरा आदींची उपस्थिती होती.